आदलो आईजीपी सुनील गर्गा आड एसीबीन एफआयआर दाखल करची म्हणून घाल्ले याचिकेचो निकाल पणजे सेशन कोर्टान 22 डिसेंबराक राखून दवरला. सुनील गर्गान 5.5 लाखांची लाच घेतल्या म्हणून वास्कोचो बिझनेसमॅन मुन्नालाल हलवाईन आरोप केल्लो. एसीबीन एफआयआर रजिस्टर करूंक ना म्हणून तो कोर्टान गेला. लाच प्रकरणात आदलो आयजीपी सुनील गर्गा आड एफआयआर दाखल करची म्हूण मुन्नालाल हलवाई म्हयन्या पयली सेंट्रल विजिलन्स कमिशन आनी युनियन होम मिनिस्ट्री कडेन गेल्लो, पूण आयज मेरेन कोणेच कानामानार घेवंक ना म्हूण हलवाईच्या आदोगादान शेनवारा पणजे सेशन्स कोर्टान आर्ग्युमेंट घालो. सुप्रीम कोर्टाचे एके ऑर्डरी प्रमाण जर संबंधितान 3 म्हयन्या भितर अर्ज निकालात लावंक ना जाल्यार तो मानून घेतला असो अर्थ जाता, अशेंय ताणें कोर्टाक सांगले. सुनील गर्गा आड आशिल्ले आरोप गंभीर स्वरुपाचे आशिल्ल्यान एफआयआर दाखल जावंकच जाय म्हूण ताणें दावो केलो. सुप्रीम कोर्टाच्या डीम्ड सँक्शना बाबतींत क्लॅरिटी ना, तशेंच संबंधीत ऑथॉरिटीन मान्यताय दिल्या बगर सुनील गर्गा आड एफआयआर बरोवंक शकना म्हूण एसीबीन दावो केलो. हियरिंग वॉज कॅप एंड माय लॉयर ऑल्सो आर्ग्यूड एंड इवन एसीबीज लॉयर ऑल्सो आर्ग्यूड, सो लेट्स होप फॉर द कोर्ट नाउ टू डिसाइड. I think I have full hope in judiciary that I will get justice. Next hearing is on 22nd December. दोनूय पार्टींचे म्हणणे आयकल्या उपरांत कोर्टान निकाल 22 डिसेंबराक राखून दवरला. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. फोण्या शहरात ट्रॅफिकाचो प्रॉब्लेम तडीक लागतलो, सगळी सिस्टम जाग्यार पडटली म्हणून फोण्या ट्रॅफिक सेलाचो नवीन पीआय प्रवीण गांवस उलयला. ताणें जॉयन जाताच काम सुरू केलां. पार्किंगची मर्यादा, बेजमेंट पार्किंगाचो उपयोग, कोण कायदो पाळना तांकां फायन असले कांय निर्णय ताणें घेतल्यात. लोकांनी सहकार्य करचे म्हणून ताणें उलो मारला. ट्राफिक कंजेशन ड्यू टू हॅझार्डस पार्किंग ऑफ 2-व्हीलर 4-व्हीलर बेसिकली फ्रॉम वाय जंक्शन रोड विठ्ठल मंदिर टील होंडा तीस एंड वाईस वर्सा टू अल्मेदा हायस्कूल. नाव सिन्स आय टूक द चार्ज मोस्ट ऑफ द ऑफिसर्स एंड स्टाफ हॅव बीन डिप्लॉयड इन सिटी एरिया फॉर एनफोर्समेंट. दोज हू आर पार्किंग देर 2-व्हीलर्स एंड 4-व्हीलर्स इन एट हॅझार्डस पोझिशन्स वी आर इशुईंग दॅम चलन्स. डिमार्केशन फॉर 2-व्हीलर्स is been carried out in order to park the 2-wheelers in a systematic manner and it has been implemented today and if at all some of them riders and 4-wheelers are still continuously parking in a hazardous manner then they will be issued challan for that. One crane which is been halt at Khande Park Bridge because due to emergency when there is a traffic congestion on the bridge it can be utilized there. Similarly there is one tempo which is basically being used by me in the city area to do clamping cases for parking at unauthorized places. Similarly there was a meeting held with buses association wherein they have been requested not to halt their buses at unauthorized places or else stringent action will be taken as per the law. अंधारातून प्रकाशाकडे, फ्रॉम डार्कनेस टू डाऊन, स्वतंत्र सैनिक प्रभाकर सिनारीन बरयल्ले पुस्तकाचे प्रकाशन झाले. गोयच्या मुक्ती खातीर 16 वर्सांचो तांचो लढो आनी त्यागाचो ह्या पुस्तकात आसपाव आसा. This book is a factual account of my participation in the Goa liberation movement and covers my 16 years of involvement as a freedom fighter till Goa was liberated in 1961. This book is definitely not a romanticization of the era when brave young and old people became soldiers of the liberation movement against the colonial oppression by the Portuguese rulers.
but how their participation in this struggle made them encounter harsh conditions, punishment, unbearable torture, and long prison sentences, not to mention the hardship and sufferings of their families had to be withstand. शारदा इंग्लिश हायस्कूल ह्यावरचा आपली 50 वर्षा मनयता. 17 ते 19 डिसेंबर मेरेन हायस्कूला वतीन वेगवेगळ्यो कार्यावळी दवरल्यात. शारदा इंग्लिश हायस्कूल ह्या वर्षा आपली 50 वर्षा मनयता. 17 ते 19 डिसेंबर तांच्यानी वेगवेगळ्यो कार्यावळी दवरल्या. यंदा 50 वर्षा पूर्ण जाता. या निमित्तान शाळेचे मॅनेजिंग कमिटी आणि माजी विद्यार्थी हे शाळेचं सुवर्ण महोत्सव साजर करता. गांवचे काही जाणटेले आमचे जे चड शिकोनासले मराठी साजरीचे बरयताले अशा दुर्भाटच्या लोकांनी ही संस्था केली आणि ते संस्थेक अशी भिक्षा कशी मागतात ते म्हणजे मादुगिरी मागप आणि ते तांदूळ एकठांय करप ते दुकानदारांक विकप आणि तेका उद्देश कितें आसलेलो की फुडली पिळगी आमची शिकूंक जाय म्हणून. सो आज हांव अभिमानान सांगूंक शकता की त्या जाणटेल्यांनी जे कष्ट केल्ले आणि हे जे पण त्यांचा ध्येय असलेलो तो सक्सेस झालो. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.